भारतीय जनता पार्टीचा अजय एकनाथ भोळे, भारतीय जनता पार्टीची प्रदेश ओबीसी मोर्चाचा सरचिटणीस म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. मी याच्या पहिलेही सांगितलं की या जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI या युतीच्या 11 च्या 11 सीट या ठिकाणी निवडून येतील. माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे फक्त जळगाव जिल्ह्याची जबाबदारी नसून त्यांच्याकडे साधारणतः पूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे गिरीशभाऊंनी सांगितलेलं आहे की साधारणतः 5-7 सीट या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील. बाकी या उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI युतीला चांगलं घवघवीत यश असं मिळेल असा मला सुद्धा या त्यांच्या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे. एक असा विषय आहे साधारणतः भारतीय जनता पार्टीमध्ये जातपातीचा काही विषय नाही आहे आणि आजच्या परिस्थितीला जातीय समीकरण म्हणून जो तो आपापल्या पद्धतीने काम करतो तारखेला सर्वजण माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. तो त्यांचा विषय असेल. जात म्हणून काही कोणत्या पार्टीला काही तसं काही हे नसतं आणि जात म्हणून आपापल्या मी आता समजा लेवा पाटील समाजामध्ये जन्माला आलो आहे तर मला अभिमानच आहे ना. पण एक जात म्हणून आम्ही काम करत नाही. सर्व समाजाला घेऊन भारतीय जनता पार्टी मुख्यतः एका प्रवाहाने काम करते. पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन. ज्या रस्त्यावरून आपल्याला चालायचं आहे तो रस्त्यावर चालत असताना अंतिम लक्ष आम्हाला ते सिंहासन गाठायचं आहे असं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला वाटत नाही. कारण त्याच्या पुढचं वाक्य असं आहे, पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन, सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना. त्याच्यामुळे पार्टीचं काम करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊनच काम करायला लागतं आणि एखाद्या वेळेला त्या त्या समाजामध्ये अशा पद्धतीने जर काही होत असलं तर तो वैयक्तिक विषय असू शकतो. मतांनी मी काही सांगू नाही शकत पण भुसावळची सीट भारतीय जनता पार्टीची निवडून देईल.